दरम्यान ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं मोठं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री काय म्हणाले आपण पाहूया मी आणि देवेंद्रजी आम्ही अजितदादाही त्या मिटिंगमध्ये होते जेव्हा ओबीसी समाजाचे नेते आले होते त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं होतं त्यांनी आम्हाला विचारलं होतं त्यावेळेस ओबीसी समाजाला धक्का न लावता ओबीसी ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे ओबीसी समाजावर अन्याय न करता त्यांना त्यांना कुठलाही धक्का न लावता मरा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करते आहे कुणबी दाखले जे जुने आहेत त्याप्रमाणे जशी संधी कमिटी करते आहे परंतु क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्या माध्यमातून मराठा समाजाला नक्की आरक्षण देण्याचं कामली भूमिका सरकारची आहे तो ओबीसी किंवा कोणत्याही इतर समाजाला धक्का न लावता त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं जाईल असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय माझा उघडा डोळे बघा नीट